नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नेहमीप्रमाणे आजसुद्धा नोकरीविषयक माहितीचं महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जसं की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे, वयोमर्यादा कशी आहे, वेतन किती मिळणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये मिळालेली आहेत। त्यामुळे ह्या पदांसाठी अर्ज करायचं की नाही, तुम्ही इलिजिबल आहात की नाही ही माहिती तुम्हाला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुम्हाला जर इथे नोकरीची आवश्यकता नसेल किंवा दिलेल्या पदांसाठी तुम्ही इलिजिबल नसाल तर हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा। तर चला आपण आता अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर जसं की स्क्रीनवरती दिसतच आहे, इथे महामेट्रो यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण त्यासंबंधीचीच माहिती बघणार आहोत। महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल आणि अशी नोकरीविषयक माहितीची व्हिडिओ ज्यामध्ये राज्य सरकार अंतर्गत नोकरी, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी, आरोग्य विभाग भरती, सैन्य भरती, बँक भरती, MPSC, UPSC अंतर्गत भरती, तसंच यासाठी ज्या काही स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी परीक्षा होतात या संबंधीचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा। तर चला आपण आता ही जाहिरात आहे ती बघूया। ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे सुद्धा संपूर्ण माहिती बघायला मिळेल। मित्रांनो, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत ही भरती आहे। जॉईंट व्हेंचर ऑफ गव्हर्नमेंट इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, सरकारी नोकरीची इथे सुवर्ण संधी आहे। ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत, आजपासूनच इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे स्टार्ट झालेले आहेत 15 मार्चपासून, आणि क्लोजिंग डेट आहे इथे 30 मार्चपर्यंत तुम्हाला ह्यासाठी अर्ज करता येणार आहेत। तर कोणकोणत्या पोस्टसाठी हे अर्ज आहेत ते बघूया आपण। तर सगळ्यात पहिली इथे पोस्ट आहे ॲडिशनल जनरल मॅनेजर। तर ही जी वॅकन्सी आहे महाराष्ट्र मेट्रो नागपूर यांच्या अंतर्गत ही वॅकन्सी निघालेली आहे। याआधी ऑलरेडी महामेट्रो किंवा महाराष्ट्र मेट्रो मुंबई अंतर्गत आणि महाराष्ट्र मेट्रो पुणे अंतर्गत जी वॅकन्सी निघालेली आहे त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आय बटनमध्ये इथे दिलेली आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली सुद्धा लिंक आहे। जर तुम्हाला मुंबई मेट्रो किंवा पुणे मेट्रो अंतर्गत जर इथे अप्लाय करायचं असेल। आजची ही माहिती आहे नागपूर मेट्रोसाठी। सो पहिली इथे पोस्ट आहे ॲडिशनल जनरल मॅनेजर फायनान्स अंतर्गत। 1,00,000 ते 2,60,000 इथे वेतन आहे आणि 53 वर्ष वयोमर्यादा तुमची पाहिजे क्लोजिंग डेटला मॅक्झिमम एज। यासाठी तुम्हाला इथे क्वालिफिकेशन आहे CA ICWA फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, तुमचं CA किंवा ICWA झालेलं पाहिजे। त्याचबरोबर इथे एक्सपिरियन्स तुम्हाला गरजेचा आहे। कॅन्डिडेट हॅव अ एक्सपिरियन्स इन डिफरंट एरियाज ऑफ फायनान्स आणि अकाउंट। फायनान्स आणि अकाउंटमधला तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे। कॉर्पोरेट अकाउंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, टॅक्सेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट, ट्रेजरी मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, टेंडर इव्हॅल्युएशन, वेटिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ह्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे। कॅन्डिडेट फ्रॉम मेट्रो रेल्वे PSU असेल तर 15 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे। सो तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार अप्लाय करता ती माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। पूर्ण डिटेल माहिती PDFमध्ये आहे। PDF तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळेलच, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा अपलोड केलेली आहे। पुढची पोस्ट इथे आहे जॉईंट जनरल मॅनेजर फायनान्समध्ये। यासाठी 90,000 ते 2,40,000 वेतन आहे। यासाठीसुद्धा CA किंवा ICWA तुमचं झालेलं पाहिजे। यासाठीसुद्धा तुम्हाला सेम इथे फायनान्स डिपार्टमेंटचा एक्सपिरियन्स हवा आहे। यासाठी 50 वर्ष इथे वयोमर्यादा आहे। पुढची पोस्ट आहे मॅनेजर फायनान्ससाठी। यासाठी 60,000 ते 1,80,000 वेतन आहे। 4 पोस्ट इथे आहेत। यासाठीसुद्धा CA ICWA तुमचं झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 40 वर्ष वयोमर्यादा हवी आहे। त्यासाठी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स गरजेचं आहे। या सगळ्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे अनुभव असणं महत्त्वाचं आहे। फ्रेशर्स कॅन्डिडेट ह्यासाठी इथे अप्लाय करू शकत नाही। त्यानंतर सिनियर सेक्शन ऑफिसरच्या पोस्ट आहे फायनान्समध्ये। यासाठी 43,000 ते 1,45,000 वेतन आहे। यासाठी तुमचं बॅचलर कॉमर्स डिग्री फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, तुमचं BCOM झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। पण CA ICWA किंवा MBA झालं असेल फिनान्समध्ये तर तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे। त्याचबरोबर एक्सपिरियन्स गरजेचा आहे या पोस्टसाठी सुद्धा।
सो ते इथे दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सीनियर अकाउंटंटच्या पोस्ट आहे ज्यासाठी 40,000 पासून 1,25,000 पर्यंत वेतन आहे. यासाठी सुद्धा तुमचं बी कॉम झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुमचं CA ICWA किंवा फुल टाईम MBA फिनान्समध्ये असेल तर तुम्हाला इथे प्रेफरन्स दिला जाणार आहे. 38 वर्ष ह्याच्यामध्ये इथे वयोमर्यादा आहे आणि कॅन्डिडेट शुड हॅव ॲटलिस्ट 4 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे फायनान्शियल डिपार्टमेंटमध्ये. सो हे महत्त्वाची बाब आहे. फ्रेशर्स यापैकी कोणत्याही पदांसाठी इथे अप्लाय करू शकत नाही. अकाउंटंटच्याच पोस्ट आहे ज्यासाठी 33,000 पासून 1,00,000 पर्यंत वेतन आहे. बी कॉम तुमचं झालं असेल तुम्ही अप्लाय करू शकता. सो कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी ही खूप छान सुवर्णसंधी आहे. तर जे यासाठी इलिजिबल आहेत किंवा नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. यासाठी सुद्धा 3 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 36 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. सो ह्या सगळ्या पोस्ट आपण बघितल्या. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, इथे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. सो मुलाखतीद्वारे तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्हाला इथे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सो इथे तुमचा पर्सनल ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तो अप्लाय कसं करायची सगळी माहिती इथे आहे. आपण सुद्धा इथे बघणार आहोत की ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे. सो डेट महत्त्वाचं सांगितलेलं आहे, आजपासूनच अर्ज सुरू झालेले आहेत. 15 मार्चपासून 30 मार्चपर्यंत इथे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. सो ज्यांना अप्लाय करायचं त्यांनी लवकरात लवकर इथे अप्लाय करा. ऑनलाईन ॲप्लिकेशनची पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये दिलेली आहे. सो हे बघा, सो याद्वारे तुम्ही इथे ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो अप्लाय कसं करायचं ते आपण बघूया. ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर करिअर्समध्ये तुम्हाला जायचं आहे. करिअर्समध्ये गेल्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला हे ॲडव्हर्टाईज मिळतील. ह्याचमध्ये इथे दिलेली आहे बघा, महामेट्रो नागपूर मेट्रो अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी आहे ते दिलेलं आहे. सो इथे गेलं की इथे अप्लाय ऑनलाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टेप कशा दिलेल्या आहेत ऑनलाईन अप्लायच्या ते बघा. सो सगळ्यात पहिला तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं. तुम्ही जर ऑलरेडी कॅन्डिडेट असाल तर लॉग इन करून तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही हे करू शकता. पण तुम्ही जर न्यू ॲप्लिकंट असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. सो क्लिक हिअर टू रजिस्टर्ड. जुने तुम्ही कॅन्डिडेट असाल, पासवर्ड विसरला असाल तरी फॉरगटन पासवर्डचा ऑप्शन आहे रिसेट करण्यासाठी. तुम्ही फर्स्ट टाईमच इथे लॉग इन करत असाल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं नाव, पूर्ण नाव, मदर्स नेम तुमचं, सो तुमचं फादर्स नेम, इथे आधार कार्ड नंबर लिहायचा आहे, डेट ऑफ बर्थ तुमची, जेंडर काय आहे, सोशल कॅटेगरी, अप्लाईंग कॅटेगरी काय असणार आहे, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात ते, EWS-मध्ये आहे का, एक्स सर्व्हिसमेन्स आहे का, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. तर ही सगळी माहिती टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा फर्स्ट पेज जसं आपण बघितलं इथे जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर तुमचा रजिस्ट्रेशन आय डी जो तुम्हाला मिळेल, सो इथे रजिस्ट्रेशन आय डी जो तुम्ही पासवर्ड केला असेल तो, आणि लॉग इन करून तुम्हाला इथे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ती सगळी स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे. हे बघा काय करावं लागेल, आय डी, पासवर्ड, OTP येणार आहे तुम्हाला, तो ही सगळी माहिती ह्याच्यामध्ये आहे. इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट फी पे करायची आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे 400 रुपीज फी असणार आहे तुमची. आणि SC ST आणि वुमन कॅन्डिडेटसाठी इथे 100 रुपीज ही फी आहे. ओपन कॅटेगरी आणि OBC साठी 400 रुपीज तुम्हाला इथे फी पे करायची आहे. सो त्यानंतर इथे हेल्पडेस्कचा सुद्धा त्यांनी सपोर्ट आय डी दिलेला आहे, ईमेल आय डी. इन केस जर तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही अडचणी आल्या तर ह्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमची माहिती पे हे देऊन तुम्हाला ज्या काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो बाकी सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे, जाहिरातीमध्ये सुद्धा आहे. तरीसुद्धा इथे अर्ज करताना तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओमुळे तुम्हाला खरंच इथे हेल्प होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. कारण की शेअर तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यासाठी कोणतेही पैसे लागणार नाही आहेत. पण आपण एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होतो, जॉब शोधणाऱ्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचते आणि त्याला नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेअर करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.